ब्रह्मानंद पडळकरांचं गुडघ्याला बाशिंग, आमदार बाबर यांच्या रक्षा विसर्जना दिवशीच ठेवले राजकीय स्टेटस। सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा। शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत। बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट्स आपल्यासाठी। रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक, प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स। आमचा पत्ता रेवा आयकॉन, कराड रोड, विटा। जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी गुडघ्याला बाशिंग बांधत आमदार अनिल बाबर यांच्या रक्षा विसर्जनाच्या दिवशीच विधानसभा निवडणुकीचे स्टेटस ठेवले आहेत। आमदार बाबर गट आणि पडळकर गटात तीव्र संघर्ष आहे, टोकाचे मतभेद आहेत। तरीही गत निवडणुकीत पडळकर गटानं आमदार बाबर यांचं काम केलं होतं, पण गेल्या काही दिवसात या दोन गटात संघर्ष उफाळून आलाय। आज आमदार बाबर यांच्या रक्षा विसर्जना दिवशीच राजकीय स्टेटस ठेवत भविष्यातल्या संघर्षाचा इशारा दिलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय पाटील यांच्यासोबतचे फोटो ठेवत टार्गेट खानापूर आटपाडी मतदारसंघ अशी टॅगलाईन असलेला आणि त्याला डायलॉग गीत असलेला स्टेटस ठेवलाय। दोन दिवसांपूर्वी खानापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालं। आज सकाळी त्यांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता। त्यांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशीच ब्रह्मानंद पडळकर यांनी राजकीय भाष्य करणारा स्टेटस ठेवल्याने चर्चा होत आहे। किमान रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम तरी होऊ द्यायचा, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। एखाद्या सामान्य कार्यकर्त्यानं असे स्टेटस ठेवले असते तर ठीक होतं, पण ब्रह्मानंद पडळकर यांच्यासारख्या नेत्याने असे स्टेटस आमदार बाबर यांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशीच ठेवणं योग्य नसल्याचं बोललं जात आहे। ब्रह्मानंद पडळकरांनी गुडघ्याला बाशिंग बांधलाय की काय असा प्रश्न या निमित्तानं पडल्याशिवाय राहत नाही।